आजच्या आपण भरती बावीस संदर्भात महत्वाचे पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा अशाच प्रकारे तुम्हाला तलाठी भरती संदर्भात सर्व नवीन अपडेट आपल्या अप्डे चॅनलवर पाहण्यास मिळतील तर सुरुवात करूया आजच्या अपडेटला एक नवीन जी आर प्रसिद्ध झालेला आहे काय आहे हा जी आर चला पाहू सविस्तर त्यापूर्वी जर तर तुम्हाला तलाठी भरतीमध्ये गणित हा विषय अवघड जात असेल गणितात तुमचे मार्क कटत असतील तर तुम्हाला गणित पक्क करण्याची गरज आहे कारण गणित हा असा विषय आहे ज्यामध्ये विद्यार्थ्याला चांगले मार्क्स पडले चांग पैकीच्यापैकी मार्क्स मिळ पडले तर विद्यार्थी भरतीमध्ये नक्कीच भरती होऊ शकतात तर तुमचं गणित जर पक्कं करायचं असेल तर नक्की हे पुस्तक आपलं मदत करणार आहे तुम्हाला ज्याचं नाव आहे जिनियस मॅथॅन्ट्रिक्स हे पुस्तक तुम्हाला गणित ट्रिक्सने शिकवणार आहे जेणेकरून तुम्ही गणिताच्या ट्रिक्स ने रहे, ट्रिक शिकून गणित सोपं करून शिकणार आहात या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की सरळसेवा भरतीपासनं एम पी एस सी पर्यंतच्या सर्व भरतीपर्यंत तुम्ही या पुस्तकाचा उपयोग करू शकता म्हणजेच एम पी एस सी जरी तुम्ही एम पी एस सीचा अभ्यास करत असाल किंवा सरळसेवेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला गणितासाठी दुसरं एखादं पुस्तक घेण्याची गरज नाही जर तुम्ही या पुस्तकाचा सराव केला यामध्ये गणिताच्या सर्व बेसिक टू हार्ड लेवलच्या संकल्पना ज्यावर स्पर्धा परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारले जातात त्या सर्व संकल्पना ट्रिक्सने तुम्हाला शिकवलेल्या आहेत ट्रिक्सच्या माध्यमातून तुम्हाला गणित सोपं करून दिलेलं आहे हा पुस्तक घेण्यासाठी जो कॉन्टॅक्ट नंबर आहे या कॉन्टॅक्ट नंबरशी कॉन्टॅक्ट करा घरबसल्या हे पुस्तक मिळणार आहे पोस्टाने पुस्तक पाठवण्यात येणार आहे पण तुमच्याकडनं पोस्टल चार्ज घेतले जाणार नाहीत फक्त तुम्हाला पुस्तकाची जी काही एम आर पी आहे ती द्यायची आहे आणि पुस्तक मिळवायचं आहे सुरुवात करू याच्या अपडेटला या ठिकाणी पाहू शकतो तुम्ही एक नवीन जी आर प्रसिद्ध झालेला आहे जी आरचा दिनांक आहे तीस सप्टेंबर दोन हजार बावीस हा जी आरचा दिनांक आहे आणि हा जो जी आर आहे तो पाहू शकता तुम्ही महाराष्ट्र शासन वित्त विभाग यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेला आहे वित्त विभागामार्फत जरी हा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला असला तरी पण सरळसेवा भरतीसाठी हा जी आर आहे आणि सरळसेवा भरतीमध्ये तलाठी भरतीचा महत्त्वाचा समावेश आहे तलाठी भरती देखील सेवा भरतीच्या अंतर्गत येणारी भरती आहे आणि हा जो जी आर आहे तो तलाठी भरतीला देखील लागू आहे तलाठी संदर्भात देखील हा जी आर आहे काय आहे हा नवीन शासन निर्णय भरती संदर्भात तरत पाहूया पहा या, या जी प्रस्तावना जी देण्यात आलेली आहे त्यामध्ये वेतन खर्च नियंत्रित करण्याच्या अनुषंगाने नवीन पदभरती पद निर्मिती पदभरती तसेच सुधारित आकृतीबंध निश्चित करने याबाबत संदर्भ क्रमांक एक ते सात मधील शासन निर्णयांमध्ये सूचना देण्यात आहेत तसेच कोविड नाईन्टीन विषाणूच्या संसर्गामुळे महामारीमुळे सन दोन हजार एकवीस वीस एक एक व एकवीस तसेच सन दोन हजार एकवीस बावीस या वित्तीय वर्षात आस्थापनेवरील होणाऱ्या परिणामात वित्तीय उपायोजना उपाययोजना करण्यासंदर्भात वित्त विभागाने संदर्भ क्रमांक आठ व येथील शासन शासन सविस्तर सूचना निर्गमित आहेत उक्त आढावा घेऊन संदर्भ क्रमांक दहा येथील दिनांक बारा चार दोन हजार बावीसच्या शासन निर्णयान्वे पदभरतीबाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत मात्र सदर आदेशांमध्ये काही त्रुटी निदर्शनास आल्यामुळे तो शासन निर्णय निर्ग जो शासन निर्णय आहे तो अधिक्रमित करून पदभरती बाबत सुधारित आदेश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचार होती एक यापूर्वी जी आर जो प्रसिद्ध झालेला होता त्या जी आरमध्ये मध्ये काही त्रुटी असल्याने हा जो नवीन जी आर आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि या जी आरमध्ये मध्ये सर्वात महत्त्वाचा जो शासन निर्णय झालेला आहे तो खालीलप्रमाणे आहे तर पाहू शकता तुम्ही या ठिकाणी जो नवीन शासन निर्णय आहे तो अशा प्रकारचा आहे की वरील संदर्भ क्रमांक दहा येथील दिनांक बारा चार दोन हजार बावीस शासन निर्णय शासन निर्णय अधिक्रमित करून पदभरतीबाबत खालीलप्रमाणे सुधारित सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि सरळसेवा संदर्भात महत्त्वाच्या अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये एक नंबरची जी सूचना आहे ती पाहू शकता ज्या प्रशासकीय विभागांनी वित्त विभागाच्या दिनांक अकरा दोन दोन हजार सोळाच्या शासन निर्णयातील निर्देशाप्रमाणे सुधारित आकृतिबंध अंतिम मंजूर केलेले आहेत त्या प्रशासकीय विभागांना सुधारित आकृतीबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील सरळसेवेच्या कोटेतील रिक्त असलेली एकूण रिक्त असलेली शंभर टक्के पदे भरण्यास मुभा देण्यात आलेली आहे तर या ठिकाणी पहा जी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील सरसेवेच्या कोठेतील रिक्त असलेली जी रिक्त असलेली जी पदे आहेत ती शंभर टक्के भरण्यास मान्यता मिळालेली आहे ज्या प्रशासकीय विभागांनी वित्त विभागाच्या दिनांक अकरा दोन दोन हजार सोळाच्या शासन निर्णयातील निर्देशाप्रमाणे सुधारित आकृतीबंध अंतिम मंजूर केले आहेत त्या प्रशासकीय विभागांना सुधारित आकृतीबंधातील या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता अन्य संवर्गातील सरळसेवेच्या कोटेतील रिक्त असलेली पदे पन्नास टक्के भरण्यास अनुमती देण्यात येत आहे या प्रमाणानुसार पदभरतीसाठी एकही पद, एक पद उपलब्ध होत नसल्यास तर किमान एक पद भरता येईल आणि त्यानंतर त्यानंतर कोविड नाईन्टीनच्या संसर्गामुळे पार्श्वभूमीवर आर्थिक उपाययोजना अंतर्गत दिनांक चार पाच दोन हजार वीस निर्बंध लागू झाल्यानंतरच्या कालावधीत मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेने मान्यतेने निर्माण केलेले पदे व अप्पर मुख्य सचिव सेवा महाराष्ट्र प्रशासन विभाग व प्राधान्य सचिव वित्त विभाग यांच्या उपस्थितीने पदभरतीस मान्यता दिलेली आहे रिक्त जी पदे आहेत ते शंभर टक्के भरण्यास मुभा देण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्राच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र जिओन या संकेतस्थळा उपलब्ध करून देण्यात आलेला असून हा जो संपूर्ण पुढचा जो तुम्हाला नंबर दिसा दिसत आहे तो या शासन निर्णयाचा नंबर आहे तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींना महत्त्वाचा असा निर्णय शासन निर्णय झालेला आहे या अगोदर जो सरसेवा भरतीसंदर्भात जी आर प्रसिद्ध झालेला होता त्या जी आरमध्ये काही त्रुटी तुर, तुर, असल्याने चुका असल्याने हा नवीन जी आर जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील जी पदे आहेत ती शंभर टक्के भरण्यास मान्यता देण्यात आलेली आहे आणि इतर संवर्गातील जी पदे आहेत त्याला पन्नास टक्के भर भरण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तसेच तलाठी भरती दोन हजार बावीस सरळ सरळसेवा भरतीमध्ये होणारी भरती आहे म्हणजेच तलाठी भरतीची जी परीक्षा होते किंवा तलाठी भरती ही जी आहे ती सरळसेवेच्या भरतीच्या माध्यमातून होणारी भरती आहे विशेष म्हणजे तलाठी भरतीमध्ये आपल्याला माहीत आहे की दोन हजार बावीसच्या येणाऱ्या भरतीमध्ये एकूण तीन हजार एकशे पासष्ट जागांना मंजुरी मिळालेली आहे भरती दोन टप्प्यामध्ये होणार आहे आणि या ज्या जागा आहेत त्या लवकरात लवकर भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्याची गरज आहे सरळसेवा भरतीसंदर्भात महत्त्वाचे असे जी आर येत आहेत परंतु फक्त जी आरच येत आहेत जाहिरात कुठल्याच परीक्षेची आलेली नाही आपण पाहिलेलं आहे विद्यार्थी बरेच दिवस झालं प्रतीक्षेत आहेत दोन हजार एकोणावीसला तलाटी भरती झालेली होती आणि त्यानंतर तलाठ्याची भरती झालेली नाही तरी पण महाराष्ट्र शासनाकडनं जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध केली जात नाही तलाठी भरतीसाठी ज्याप्रमाणे एक निश्चित तारीख आहे ती अद्याप दिलेली नाही आपल्याला माहीत आहे पोलीस भरतीची जाहिरात आलेली आहे जाहिरात आलेली आहे म्हणजे फक्त जाहिरात कधी प्रसिद्ध होणार आहे यासंदर्भात शासनाकडनं अपडेट आलेली आहे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे चालू आठवड्यामध्ये आपल्याला पोलीस भरतीची जाहिरात भाण्यास मिळणार असल्याची माहिती शासनाकडनं दिलेली आहे परंतु आज देखील जाहिरात आलेली नाही ऑक्टोबरचा पहिला आठवडा सुरू आहे आता दोन ते तीन दिवसामध्ये पाहूयात पोलीस भरतीची जाहिरात येते का आणि त्यानंतर जर भरतीची जाहिरात आली पोलीस भरतीची तर त्यानंतर तलाठी भरतीच्या जाहिरातीच्या दिनांक किंवा अपडेटही लवकरच आपल्याला कळेल तर तलाठी भरतीसंदर्भात सर्व नवीन अपडेट तुम्हाला या चॅनलवर पाहण्यास मिळतील चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद